विद्यार्थी मित्रांनो नमस्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळच्या ऑनलाईन वर्गामध्ये मी अनिल अनंतवार गणित निदेशक आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या ना विषयाचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि आजच्या पाठाचं नाव आहे आपलं वर्क पॉवर एनर्जी म्हणजेच कार्य शक्ती आणि ऊर्जा मागील भागात आपण कार्य म्हणजे काय शक्ती म्हणजे काय कार्य व शक्तीचे एकके व त्यांची सूत्र हे बघितलेलं आहे आता आपण त्यावर आधारित उदाहरण पाहू दोनशे मीटर खोल खाणीतून प्रत्येक तासाला पाच गुणीला दहाचा पाचवा घात किलोग्रॅम वजनाचा दगडी कोळसा बाहेर काढण्यासाठी किती हॉर्स पॉवरचे इंजिन लावावे लागेल आत्तासारखंच उदाहरण आहे पहिल्याच्यात पाणी होतं याच्यामध्ये कोळसा काढायचा आपल्याला खालीत खो खो याच्या खा खाणीतून तर या ठिकाणी पा दोनशे मीटर खोल खाणीतून म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अंतर बराबर दोनशे मीटर यस बराबर दोनशे मीटर घ्यायचं पहिल्यांदा दिलेली माहिती आपण लिहून घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे त्यांनी प्रत्येक तासाला म्हणजे वेळ आपला प्रत्येक त्या ठिकाणी दर मिनिटाला होतं या ठिकाणी प्रत्येक तासाला वेळ बराबर टी बराबर एक तास घ्यायचा टी म्हणजे आणि एका तासाचे छत्तीसशे सेकंद होतात म्हणून या ठिकाणी एक तास बराबर छत्तीसशे सेकंद करून घ्यायचा आधीच आणि किती कोळसा काढतो तो प्रत्येक तासाला पाच गुणीला दहाचा पाचवा घात किलोग्रॅम वजनाचा म्हणजे या ठिकाणी जेवढं काय कोळशाचं वजन बराबर आहे बराबर पाच गुणीला दहाचा पाचवा घात दहाचा पाचवा म्हणजे घात म्हणजे एकावर पाच शून्य म्हणजे एक लाख गुणीला पाच किलो तर पाच लाख किलोग्रॅम वजनाचा दगडी कोळसा प्रत्येक तासाला दोनशे मीटर वर आणायचा आहे तर यासाठी आपल्याला ठिकाणी शक्ती विचारली तर आपलं सूत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे शक्तीसूत्र आहे शक्ती बराबर कार्यभागीला वेळ शक्ती बराबर कार्यभागीला वेळ आणि या ठिकाणी शक्ती बराबर कार्यभागीला वेळ आहे आणि कार्य, कार्य म्हणजेच बलगुणीला अंतर आपला ला ला आपला या ठिकाणी आपलं यप गुणीला अंतर म्हणजे यस आणि भागीला टी गुणीला पंच्याहत्तर आपण पंच्याहत्तर घ्यायला मागच्या वजनाला समजावून सांगितलं का इथंसुद्धा आपल्या हॉसपॉवर काढायचं आहे आणि आपला बल आहे आपलं पाचशे पाच लाख किलोग्राम वजनाचा कोळसा म्हणजे या ठिकाणी पाच लाख घ्यायचा आहे गुणीला अंतर आपलं दोनशे आहे म्हणून गुणीला दोनशे मीटर भागीला वेळ आपला छत्तीसशे सेकंद आणि गुणीला पंच्याहत्तर आणि या ठिकाणी पाच लाख गुणीला दोनशे केलं आणि या ठिकाणी आलेलं आहे दहा कोटी मीटर के जी एवढं कार्य झालं आहे दहा कोटी मीटर के जी एवढं कार्य झालं आहे आणि तीन हजार सहाशेला पंच्याहत्तर गुणलं तर या ठिकाणी येते दोन लाख सत्तर हजार येते आणि या ठिकाणी दहा कोटीला दोन लाख सत्तर हजारनं भागलं तर आपल्याला या ठिकाणी येते या ठिकाणी उत्तर येते या ठिकाणी भागाकार येतो तीनशे सत्तर पॉईंट सदतीस म्हणून आपलं असं म्हणावं लागेल की त्या इंजिनचा हॉर्स पॉवर त्या इंजिननं पाच लाख किलोग्रॅम वजनाचा दगडी कोळसा दोनशे मीटरवर आणण्यासाठी एक तासात आणण्यासाठी तीनशे सत्तर पॉईंट सदतीस एच पीची मोटर किंवा शक्ती खर्च करावा लागेल एक पुढील उदाहरण आपल्याच्या दुसरं आणखीन या कार्यशक्ती ऊर्जावरचंच एका वीस मीटर व्यास असलेल्या दंडगोलास पाचशे किलोग्रॅम बल लावले असता दंडगोलाचे दहा फेरे एका मिनिटात होतात तर झालेले कार्य व खर्च झालेली शक्ती काढा मग या ठिकाणी बघा दंडगोल म्हटलेल्या दंडगोल म्हटल्यानंतर किती बल लावलं त्यांनी गोलगोलच फिरणार आहे तो उच आपण वर उचलला असं नाही म्हटलं त्यांनी मग या ठिकाणी आपल्याला पाहिजे दिलेली माहिती आपल्याला आहे दंडगोलाचा व्यास दिलेला आपल्याला दहा वीस मीटर आणि म्हणूनच त्या ठिकाणी दंडगोलाची त्रिज्या झालेली आहे आपली दहा मीटर कारण व्यासाचे निमित्त रिजा असते आर बराबर दहा मीटर त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आपल्याला दंडगोलास पाचशे किलोग्रॅम बल लावलेले आहे म्हणजे या ठिकाणी बल बराबर या ठिकाणी दिलं जा पाचशे किलोग्रॅम घ्यायचं आहे दुसरं काय दिलं असतं लावले असता दंडगोलाचे दहा फेरे होते फेरे म्हणजे फेरे बराबर यन बराबर दहा घ्यायचं दंडगोलाचे फेरे बराबर यन बराबर दहा घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी वेळ दिलेला आपल्याला या ठिकाणी किती वेळ लागते ठिकाणी म्हटलं फेरे दहा फेरे एका मिनिटात होतात म्हणजे या ठिकाणी एक मिनिट वेळ बराबर एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि या ठिकाणी आता आपल्याला काय विचारलं कार्य का विचारलेलं आहे आणि दुसरं काय विचारलं आपल्याला शक्ती विचारलेली आहे कार्य विचारलं आणि शक्ती विचारली आहे आणि आपल्याला माहीत आहे कार्याचं आपल्या ठिकाणी या ठिकाणी पदारसा बदारण ते गोल गोलगोल फिरणार आहे म्हणून या ठिकाणी सूत्र तयार आहे आपल्या सूत्र आपल्या कार्याचं कार्य बराबर बल गुणिला फेरी गुणीला परी बल आपलं पाचशे किलोग्रॅम आहे फेरे आपले दहा आहे आणि परीघ आपला तीन पॉईंट चौदा आहे याचा गुणाकार केला आपण तर या ठिकाणी पाय डी केलं के या ठिकाणी पाचशे गुणीला दहा गुणीला तीन पॉईंट चौदा गुण्हेेज केलं तर या ठिकाणी ते तीन लाख चौदा हजार मीटर के जी तीन लाख चौदा हजार मीटर के जी एवढं कार्य होत आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे का शक्तीसूत्र काय तर हे झालं कार्य काढलं आपल्या शक्तीसुद्धा विचारली आहे शक्तीसूत्र आपलं कार्यभागीला वेळ आणि कार्य झालेलं आपलं तीन लाख चौदा हजार आणि वेळ किती आहे तेवढं कथानी कसं नाही दहा फेरी एका मिनटात होतात म्हणजे साठ सेकंद म्हणून या ठिकाणी साठ सेकंद घ्यायचं वेळ बराबर तीन लाख चौदा हजार भागीला के साठ केलं तर या ठिकाणी ते पाच हजार दोनशे तेहतीस पॉईंट तेहतीस मीटर के जी प्रति सेकंद जर आपल्याला उदाहरणं उत्तरामध्ये आपल्या प्रश्न जे प्रश्न परीक्षेमध्ये मीटर के जी प्रति सेकंद असेल तर प्रश्नचे त्या पाच हजार दोनशे तेहतीस पॉईंट तेतीस पण त्यांनी एच पीमध्ये उद आपला दिलं असेल उदाहरणामध्ये दिली असेल किंमत तुम्हाला अशा वेळे ठिकाणी याला पंच्याहत्तरनं भागायचं आणि त्या पाच हजार दोनशे तेहतीस पॉईंट तेहतीस पॉईंट भागीला पंच्याहत्तर केलं तर एकोणसत्तर पॉईंट सद सत्याहत्तर एकोणसत्तर पॉईंट सत्याहत्तर एच पी एवढी शक्ती आपल्याला खर्च होत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारलं काय होतं झालेलं कार्य कार्य किती आपलं तीन लाख चौदा हजार मीटर के जी आणि खर्च झाली शक्ती किती आपली एकोणसत्तर पॉईंट सत्याहत्तर एच पी दुसरं एक उदाहरण पाय पुढचं तर आता या उदाहरणात आणखी काही ठिकाणी बघा त्यांनी कोण दिलेलं आहे याच्यामध्ये तर त्या ठिकाणी थोडंसं आणखी दुसरं सूत्र वापराव लागेल आपल्याला तर उदाहरण वाचू पहिल्यांदा आपण एका कास्टरन ब्लॉकचा सपाट एका कास्टायरन ब्लॉकचा सपाट जमिनीवरून ओढत नेताना हे कास्टायरन ब्लॉक सपाट जमिनीवरून ओढत नेताना दोन पॉईंट पाच न्यूटन बल जमिनीशी बेचाळीस अंशाचा कोण करून पा दोन पॉईंट पाच न्यूटन बल जमिनीशी बेचाळीस अंशाचा कोण करून लावला आहे जर या बलाचे विस्थापन सहाशे मिलीमीटर mm होत असेल या बलाने विस्थापन सहाशे मिलीमीटर mm होत असेल तर बलाने केलेले काळा या ठिकाणी कॉस बेच बेचाळीस दिला होता आणि आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कोण दिला असतो त्या कॉसची आपला कॉस सीटा पाहिजे आणि कॉस बेचाळीसची किंमत आपल्या उदाहरणार्थ दिलेली आहे या ठिकाणी कॉस बेचाळीस अंश बराबर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर एकतीस तर आपण आता पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घेऊ पहिल्यांदा बल दिलेलं आपल्याला या ठिकाणी पहा मग दोन पॉईंट पाच न्यूटन म्हणजे बल बरा बराबर दोन पॉईंट पाच न्यूटन आणि कोण दिलेला आपल्याला विस्थापित झाल्याच्या ठिकाणी तर बे कोण बराबर थिटा बराबर बेचाळीस अंश आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या बलाचं विस्थापन झालेलं आहे सहाशे मिलीमीटर आणि आपल्याला माहीत आहे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला नेहमी मीटरमध्ये पाहिजे आणि त्यामुळं आपण काय करायचं या सहाशे मिलीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे एक मीटरचे शंभर सेंटीमीटर होतात आणि एकाच मीटरचे हजार मिली मिलीमीटर होतात म्हणून या सहाशे मिलीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी या सहाशेला एक हजारनं भागावं लागेल आणि या सहाशेला जर एक हजारनं भागलं तर इथे शून्य पॉईंट सहा मीटर आता आपलं सूत्र आहे आपलं ज्या विस विस्थापन बलाच्या विष क कोण करून असते बलाच्या दिशेने होतात त्याच्या कोण कोण बलाच्या प्रत्यक्ष विस्थापन बला त्या बलाच्या कोण काही विशिष्ट कोण कोण होत असेल अशावेळी सूत्र आहे कार्यबरोबर बल गुनिला अंतरगुनिला क्वास थिटा मग या ठिकाणी आपल्याला या सूत्राचा वापर करून सोडायचा आहे आणि बल आपला आहे या ठिकाणी दोन पॉईंट पाच निवठल अंतर आपलं शून्य पॉईंट सहा मीटर आणि या ठिकाणी क्वास बेचाळीस घ्यायचा आहे आणि क्वास बेचाळीसची किंमत आपल्याला उदाहरणात दिलेली आहे क्वास बेचाळीस म्हणजे शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर एकतीस यांचा तुगाचा गुणाकार तिघाचा गुणाकार केला तर तिथे दोन पॉईंट पाच गुणीला शून्य पॉईंट सहा गुणीला शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर एकतीस एक पॉईंट बारा निवटन मीटर तर अशा प्रकारे ज्यावेळेस कोण दिला असेल तर या सूत्राचं फक्त काय करायचं गुणीला क्वासथिट्या घ्यायचं आणि क्वास्थिटाची किंमत दिली असते आणि त्यानंतर त्याचा गुणाकार करून ते आपलं कार्य काढायचं आहे एक पुढचं उदाहरण आहे आता याच्यावर एक ट्रॅक्टर एका शेतात चार किलोमीटर प्रति तास वेगाने फिरत असून ते चारशे किलोग्रॅम वजनाच्या एका अवजाराला ओढत आहे तर ट्रॅक्टरला ओढण्यासाठी लागणारे हॉर्स पॉवर काढा आता बघा ली एक आता आपण पहिल्यांदा आपण दिलेली माहिती लिहून घेऊ दिलेली माहिती बघा एक ट्रॅक्टर एका शेतात चार किलोमीटर प्रति तास या वेगाने आता आपल्याला वेग दिलेला आहे आता चार किलोमीटर प्रति तास ता आपल्याला ठीक आहे वे वेगाचं काही काम नाही परंतु आपल्याला अंतर पाहिजे वेळ पाहिजे मग एकाच गोष्टीमध्ये वेगामध्ये या दोन्ही गोष्टी येतात अंतर्भागीला वेळ वेग म्हणजे मग अंत एक चार किलोमीटर प्रति तास म्हणजेच अंतर झालं चार किलोमीटर म्हणून या ठिकाणी अंतर बराबर यस बराबर चार किलोमीटर बराबर आणि किलोमीटरचं रूपांतर आपल्या मीटरमध्ये आहे लागते चार हजार केलं तर त्या ठिकाणी चार हजार मीटर येते आणि किलोमीटर प्रति तास म्हटल्याला प्रति तास म्हटल्यामुळे एक तास म्हणजे या ठिकाणी वेळ बराबर टी बराबर एक आवर बराबर छत्तीसशे सेकंद घ्यायचा आहे आणि आपल्या त्या ट्रॅक्टर काय ओढत आहे आपल्याला एक चारशे किलोग्रॅम वजनाच्या एका अवजाराला ओढत आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी काय बल किती हवा लागेल त्याला चारशे बराबर यफ बराबर चारशे घ्यायचं आहे आणि पुन्हा शक्ती बराबर कार्यभागीला वेळ आणि या ठिकाणी कार्य म्हणजेच बल अंतर अंतर्भागीला वेळ भागीला गुणीला आपल्या एच पीमध्ये म्हटल्यामुळे पंच्याहत्तर गुणत आहे आणि या ठिकाणी आपलं बल आपल्या चारशे किलोग्रॅम वजनाचा अवजराओढाचा म्हणजे चारशे किलोग्राम बल लावा लागणार आहे आणि अंतर आपलं चार किलोमीटर म्हणजे चार हजार मीटर आणि वेळ एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद या ठिकाणी चारशे गुणीला चार हजार गुण भागीला छत्तीसशे गुणीला पंचाहत्तर याचा गुन्हा भागार केला चारशे गुणीला चार लाख चार हजार केलं तर या ठिकाणी येते सोळा लाख येते आणि छत्तीसशे गुणीला पंचाहत्तर केलं तर या ठिकाणी दोन लाख सत्तर हजार येते आणि या सोळा लाख आणि भागीला दोन ला सोळा लाख भागीला दोन लाख सत्तर हजार जर केलं तर या ठिकाणी भागाकार येतो पाच पॉईंट ब्याण्णव एच पी म्हणजेच त्या ट्रॅक्टरला पाच पॉईंट ब्याण्णव एच पी शक्ती खर्च करावा लागल तेव्हाच कुठं त्या ठिकाणी चारशे किलोग्रॅम वजनाचं अवजार चार किलोमीटर प्रति तास वेगाने चालेल पुढचं उदाहरण आहे एक थोडंसं आता शेवट या ठिकाणी एक पाय पावर आधारित शेवटचं उदाहरण आहे खालील माहितीवरून एकाला सॉरी एका, एका पंपाला चालविण्याकरिता आवश्यक असलेले हॉर्स पॉवर करा पंपानं न्यायचे पाणी बराबर शून्य पॉईंट पंचेचाळीस मीटर प्रति मिनिट ज्या ठिकाणी पाणी न्यायचे आहे त्याची उंची चौदा मीटर आणि पंपाची कार्यक्षमता सत्तर टक्के पंपाला चालवण्यासाठी आवश्यक असलेला हॉस्पॉवर म्हणजेच आय एच पी काढा आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे शून्य पॉईंट पंचेचाळीस घनमी मीटर पाणी प्रत प्रति मिनिट वर जात आहे म्हणते किती मीटर उंचीवर चौदा मीटरवर आणि आपल्याला दिलेल्या पंपाची कार्यक्षमता दिलेली आहे आणि या ठिकाणी आपला आप त्या ठिकाणी आपला त्यांनी काय सांग पंपाचा आय एच पी काढा म्हटलं आहे आता आय एच पी म्हणजे त्या कोण आपल्या गरजे का आय एच पी म्हणजे त्या यंत्राला पुरवली शक्ती परंतु हे ठिकाणी आपल्याला झालेलं कार्य दिसत आहे शून्य कार्य काय झालेलं आहे शून्य पॉईंट पंचेचाळीस घनमीटर पाणी एका मिनिटामध्ये चौदा मीटर जात आहे म्हणजे झालं कार्य झालेलं कार्य झालेलं कार्य झालेल्या शक्तीला काय म्हणतो आपण बी एच पी तर या ठिकाणी आपली जी याचा गुणाकार भाग आपण शक्ती काढू ती ती बी एच पी निघते नंतर आय एच पी कसं काढतो नंतर समजून सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण पंपाची बी एच पी काढू पहिल्यांदा दिलेलं काय आपल्याला पाण्याचं वजन दिलेलं आहे शून्य पॉईंट पाच पंचेचाळीस घनमीटर आणि हे सर्वांना माहीत पाहिजे की एक घनमीटर पाण्याचं वजन 1000 एक हजार किलोग्रॅम असते एक घनमीटर पाण्याचं वजन एक हजार किलोग्रॅम असते म्हणून या ठिकाणी आपल्याला दिलेलं पाण्याचं वजन शून्य आपलं दिलेलं पाणी होतं शून्य पॉईंट पंचेचाळीस घनमीटर होतं म्हणजे या गुणीला हजार केलं या ठिकाणी येते याचा गुणाकार येतो बघा चारशे पन्नास येते आणि आपल्याला चारशे पन्नास किलोग्रॅम घ वजन आल्यामुळे ठिकाणी त्याचं बलसुद्धा आपण या ठिकाणी काय घ्यावं लागेल चारशे पन्नास किलोग्रॅम बल लावा लागल पात्या पा आपल्याला पाणीला वर चढवण्यासाठी आणि अंतर आपल्याला चौदा मीटर दिलेलंच आहे या ठिकाणी आपल्याला वरच बघा न्यायच्या न्या आपल्या पाणी ज्या ठिकाणी पाणी न्यायचे त्याची उंची चौदा मीटर दिलेलीच आहे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे अंतर बराबर चौदा मीटर घेतलेलं आहे आणि वेळ किती म्हटलेला आहे आपल्याला प्रति मिनिट झिरो पॉईंट पंचेचाळीस घनमीटर प्रति मिनिट म्हटल्यामुळे वेळ बराबर या ठिकाणी टी बराबर किती घ्यायचं आहे साठ सेकंद घ्यायचा आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद घ्यायचं आहे आता आपण हे झालं आपल्या दिलेली माहिती लिहून घेतली आता याच्यावर सूत्र पाहू आपलं सूत्र आपलं सूत्र तेच आहे कार्यभागीला वेळ आणि कार्यभागीला वेळ म्हणजेच या ठिकाणी पहा कार्य म्हणजे य गुनि बल गुणिला अंतर भागीला वेळ आणि या ठिकाणी बल आहे आपलं चारशे पन्नास किलोग्रॅम अंतर आपलं चौदा चारशे पन्नास गुन्हेला चौदा केलं आणि या ठिकाणी टी म्हणजे एक प्रत्येक मिनिटाला म्हणजे साठ सेकंद सॉरी साठ सेकंद आणि या ठिकाणी साठ गुणीला पंच्याहत्तर केलं आणि चारशे पन्नास गुणीला चौदा जर केलं तर या ठिकाणी ते सहा हजार तीनशे येते साठ गुणीला पंच्याहत्तर केलं तर चार हजार पाचशे येते आणि सहा हजार तीनशे भागीला चार हजार पाचशे जर केलं आपण तर या ठिकाणी येते एक पॉईंट चार म्हणजेच त्या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष कार्य करण्यास उपयोगी पडलेली शक्ती ती जी आहे ती आहे एक पॉईंट चार एच पी आणि एक पॉईंट चार एच पी म्हणजेच ही झाली आपली त्या पंपाचा बी एच पी जे प्रत्यक्ष कार्य होते उपयोगी पडते शक्ती त्याला म्हणू आपण बी एच पी म्हणतो आणि आपला आता दुसऱ्या त्याने आपल्याला विचारलेला प्रश्न आहे आपला आय एच पी विचारला होता आणि त्या ठिकाणी आपल्या पंपाची कार्यक्षमता दिली होती आपल्याला सत्तर टक्के आणि आपल्याला एक जेव्हा कार्यशक्ती ऊर्जा आपल्या तुम्हाला शक्ती समजून जाईल त्या ठिकाणी कार्यशक्ती कार्यक्षमता बरोबर सूत्र सांगितलं होतं बी एच पी म्हणजेच आउटपुट भागीला आय एच पी म्हणजेच इनपुट गुणीला शंभर तर या ठिकाणी आपल्याला जे काय आपण कॅल्क्युलेशन करून जे कॅल्क्युलेशन काढून काढले ते एक पॉईंट चार एच पी आहे तो झाला बी एच पी आता या कार्यक्षमता सूत्र आपण बी एच पी आपण आय एच पी गुणीला शंभर करायचं या ठिकाणी बी एच पी आपला एक पॉईंट चार एच पी आहे आणि आय एच पी आपला काढायचा आहे तर या ठिकाणी पहा आणि कार्यक्षमता दिली होती आपल्याला सत्तर टक्के दिली होती उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी सत्तर बराबर एक पॉईंट चार भागीला आय एच पी येते आणि गुणीला शंभर येते इकडला आय एच पी इकडं होते गेल्यानंतर गुन्हेला होते आणि सत्तर इकडे गेलं भागीला होते आणि या ठिकाणी आय एच पी बराबर एक पॉईंट चार भागीला सत्तर गुणीला शंभर एक पॉईंट चार गुणीला शंभर जर केलं तर एकशे चाळीस येते आणि भागीला सत्तर केलं तर एकशे चाळीस भागीला सत्तर केलं तर दोन येते तर अशा प्रकारे या ठिकाणी त्याचा एच पी बी एच आय एच पी आलेला आहे दोन हॉर्स पॉवर म्हणजे त्या ठिकाणी त्या आ, पंपाची आय एच पी बराबर आलेला आहे टू एच पी म्हणजे दोन हास्पावर आपण शक्ती त्या यंत्राला कार्य करण्यास पुरवतो परंतु त्याच्यामधली जी शक्ती जी आहे झिरो पॉईंट सहा हास्पावर शक्ती जी वेस्ट जाते वाया जाते कशामध्ये घर्षणामध्ये जाते आणि प्रत्यक्ष कार्य करण्यास आपल्याला एक पॉईंट चार एच पी शक्ती उपयोगी पडते म्हणून या ठिकाणी म्हणतो कोणतेही यंत्र आपलं आदर्श म्हणजे शा शंभर टक्के कार्य नसेल त्याची काय कार्यक्षमता कमी असते तर अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला परिषद विचारल्या जाऊ शकतात पुढचा भाग आहे आपला ऊर्जा हा आपण पुढील भागात बघू धन्यवाद आपणास आवडल्यास सबस्क्राईब करा